महाराष्ट्राला वाचवला आणि मुलगाच्या वेळेस होतो. कारण काय त्यावेळी पेशवेचा पाहत होतो की हे इतके काय म्हणतो दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरणार्थ दादासाहेब पेशव्यांचे करणाऱ्या इथल्या लोकांचा धडा म्हणून झाले असं एक पालन त्यावेळेस मत होतं. आता ते बदल नाही झाला तेही बदमाशात होते. इतिहासात फक्त पेंटिंग तुला असतं पहिल्यांदा औरंगजेबात शरद पवार अशोक वाटे यांच्या इतका काही मोठा नाही. त्यांचे इतकं कार्य सुद्धा माझं काही उत्तुंग नाही. पण मी एकाच क्षेत्रात परत काही करायचा प्रयत्न केला आणि तो चांगला केला आहे मला अभिमानाने सांगावं वाटतं. त्यामुळे मी आपल्यासमोर काही माझी निरीक्षणं मांडायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट मला या निमित्तानी म्हणजे मला या गुडगेकरांनी सांगितलं की आपल्याला यावं लागेल. त्यांचे वैश्यांतर होते मुंबई विद्यापीठात आणि त्यांच्या काळात मुंबई विद्यापीठात चांगलं चाललं होतं. त्यामुळे मला त्याचा एक भाग आहे म्हणून यायचं ते यायचं ठीक आहे. आणि दुसरं एक कारण मी तयार झालो म्हणजे मी विद्यार्थी असताना एम एल आय ते कुठला तरी एक वाटतं बुधवार का बुधवार इथे नेहमी येऊन बसायला आणि माझं माझं काही काम करायचं. कारण मी मराठीचा खरा म्हणजे त्यांनी इंग्रजी घेतलं त्यायचं पण मराठीत मला कमी मार्क मिळाल्यामुळे नापासून जवळपास होणार होतो की मी सोडून दिलं आणि इंग्रजी घेतलं. पण मला मराठी तक्रीम होतं म्हणून ते येऊन बसायचं आणि इथे सगळीच पुस्तकं असायची. आणि त्यावेळी मी एक नाटकही घ्यायचं घ्यायचं मला घेतलं तर दुसऱ्या माझ्या नावावर मला नाटक घ्यायचं आणि त्यावेळी वासी बेंदले एजन्सवरती बसायची. त्यावेळी लहानचं दोन महिने फक्त होतं काही एवढी भारतही नव्हती. तर त्यावेळी आम्ही काय वाचावं काय नाही म्हणून ते चर्चा करायला त्यांच्याकडे जायचं. तर ते त्यांनी मन सुचवले पेशवेदत्त वाचा म्हणतात त्याची खूप आहे सुदैवाने जे एवढे मोठे कपाटाची भरलेली बघून मला फार उत्साह आहे. मी खूप त्यावेळी वाचतो त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपण जो काही इतिहास समजतो तो खरा नाही आणि आपण आता खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला लिहिलं पाहिजे. की दुसरा म्हणजे आपला मोठा माणूस होता. कारण काय मी बेंद्रने सांगितलं की त्यांनी या पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवला आणि मुलगाच्या वेळेस होता. कारण काय त्यावेळी पेशवेचा पाहत होतो की हे इतके काय म्हणतात दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरणार्थ दादासाहेब पेशव्यांचे तुम्ही आताही पाहूया हेच मी तुम्हाला सांगणार आहात भविष्यात सगळी तरुण तुमची पिढी करता की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं आज कठीण आहे. कारण आज जे चाललेलं असतं ते खोटं चाललेलं आहे हे आपल्याला अशोक पाटीलांनी सांगितलं. तर आपल्याला खरं काय ते तिला पुस्तकातून कळतं त्या त्यावेळेस त्यावेळी काय होतं हे त्यावेळी होतं. उदाहरणार्थ मी आता त्यावेळी सांगतो की हा नारदसाहेब पेशव यांचे बाबा तो कुठेही गेला की त्याचा पत्र असायचं तो गोविंद पण गुंडलेले पण तरी तिकडे होता. तर त्याला पत्र यायचं नारदसाहेब पेशव्याचं की मी इतक या वाचलेल्या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येतो आहे तिरुपती ह्या म्हटलं दोन शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्षाच्या तयार ठेवाव्या म्हणून पत्र आहे यांच्या तावडीतून ते आपण सुचवते फार बरं झालं. तुम्ही वाशी बिंदा म्हणायला लागले का बेंद्रे फार धरतात त्यामुळे तुमची डोक्याशी उलटी का करतात हे चांगलं आहे का कोण कोण म्हटलं आधी लहानपणापासून जे काही ऐकलं म्हणजे आता आमच्या घरात आईकडून माझीभाव म्हणजे आम्ही निळा चित्र वाचून मोठे ऐकून आणि तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म आहे. तर श्री चक्रधर आणि तुकारामापेक्षा भाव कोण मोठे सांगणार आहे जगात तर ते आम्ही काय मोठे ठेवलं आणि खरं ते पाहायचं. त्यामुळे मग आम्ही खरं म्हणून ते दुसऱ्या बाजूला कसली पहिली घटित करतात कशी बदमाशी करत होते काय काय चाललं होतं त्या घरात आणि तसं मग इंग्रज त्याच्यामुळे इंग्रज काही त्यांच्याकडे राहतो होते आणि त्यांना काही फार मोठा अनुभव होता अजून आले नाही. तर ते बदमाशी करणाऱ्या इथल्या लोकांचा धडा म्हणून झाले असं एक पालन त्यावेळेस मत होतं. आता ते बदल नाही झाला तेही बदमाशात होते. उदाहरणार्थ औरंगजेबा ही औरंगजेबाच्या दोन राण्या आहेत ते हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. त्यावेळी हिंदू मुसलमान फार भेद नव्हता
मंगळला शहाजहानं हिंदू आई होती त्यांची आई हिंदू मुसलमान भरकत होता. औरंगजेबाच्या दोन राजा काशी विश्वेश्वराला केले. आल्यांनी परत चावडीचे लोक मला गेले होते. आल्यांनी औरंगजेब विचार कसा म्हणजे गेले होते म्हणजे चौकशी नंतर केले. तिथे पंडित जे होते ते एक भुया इतिहास आहे. तिथे या करून रायकाला येऊन भ्रष्ट करायचे. हे त्याला लक्षात आलं. त्याने मग ते मोडतोड झाले ना आता ते जेव्हा तिथे हे चाललाय पा तोडतात ते त्यावेळी झाले की असे तर हे पंडित असले तर यांना मारलं त्याने ते साप केले. आणि मग त्याची इतिहासकारांनी असे म्हणून घेतली की हा हिंदू दृष्ट होता. हे पंडे याला हिंदू होते बायकाला भ्रष्ट करणार आहे आणि तो मारणारा जो होता हा त्याच्या हिंदू राहिला यांनी खाप केल्या की सूड घेणार आहे ते काय धर्मदृष्टी होते काय हे खरं जे आहे ते असं पुस्तकं उपलब्ध करतो. म्हणून मी आपल्याला विशेषतः आपण दिलं सांगणार आहे की ही मुंबई मराठी ग्रंथसत्र झाल्यासाठी जी काही दुर्मिळ अशी आज आयडेंटिटी म्हणजे भेटत आहे की मोठ्या महाराष्ट्रासाठी म्हणजे छत्रपतीच्या महाराष्ट्रासाठी ही भेट आहे की तुम्हाला इथे खरं काय टिकाय म्हणजे तुम्हाला पेशवाईचं खरं काय टिकाय बाहेर चाललेलं फोटो असतं तुम्हाला त्यावेळीचं जे काय वातावरण असेल तर शिवाजी महाराजांवर तुम्ही काही इंटरेस्ट असेल ते ऐकलं सोडून द्या तुम्ही खरं काय वाचा. या सगळ्या जुन्या गोष्टी आपल्याला कुठेच करतात. उदाहरण शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास त्याच्यावर होता तो बदामी हा म्हणजे त्यावेळी स्वतःच्या लोकांच्यावर विश्वास नव्हता पण त्यांना दुसऱ्या म्हणजे त्यांचा हा भेदच करता. तसंच औरंगजेबाचा मुख्य सैनिक जयसिंग तुम्हाला माहिती आहे शिवाजीला पंडित हिंदू राजपूत त्या काळात अकबराच्या वेळी काहीतरी 30-40% होते. मी सुद्धा बाहेर काढणार हिंदूचा खरा भाग घ्यायचा. तर त्यावेळी असं लक्षात आलं की हे औरंगजेबाच्या काळात हिंदू सत्ता वाढली 50% वर झाले 60-70% मी टाकता टाकत नाही तर तुझा निम्म्यापेक्षा जास्त सत्ता हिंदू होते औरंगजेबाचा. हे तुम्हाला कसं कळत बाहेर ज्येष्ठा होता आणि होता सतीची चाल पहिल्यांदा पण जसं काय राबवा होता इतिहासात फक्त पेंटिंग तुला असतं पहिल्यांदा औरंगजेबाचा लहान गोष्टी विचारा लहानपणी तुम्ही त्या काळात आधी याचं उदाहरण पंतप्रधान पंतप्रधानजी त्यांचा आत्मचरित्र ते मिळत आहे आता कारण लोकांना ते प्रकाशित करा असं वाटत नाही. त्याच्या घरात 8 वर्षाची मुलगी 42 वर्षाची लोक असेल त्याच्या घरात होता. एका लहानशा मुलीला खूप कष्ट करावं लागायचे 8-10 वर्षाची मुलगी सासू त्रास यायची तिने 8-8 म्हणजे छोट्या डिग्रीत जीवन दिला. असं पंतप्रधानजींच्या आत्ता हे तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीचं हे चित्र असे आपले लोक होते. ही जी परिस्थिती आहे ती सगळ्यात वाईट आहे. नैतिकदृष्ट्या तुमचं जर कलन झालं तर तुम्हाला काहीही वाटू शकत नाही आणि तीच परिस्थिती त्याला आश्वासात निर्भर आहे ती आपली आहे. नैतिक स्कलन इतकं होत आहे की रोज बातम्या येतात बायकांना भ्रष्ट केल्याच्या चिंतीचित पडला. दरवर्षी गेल्या असताना 300 जास्तच कारण 300 साठी इथे लहान लहानमध्ये पळून गेल्या हे आजचे आकडे आहे. हे काय काय देश आहे काय इथे राहायचं कसं राहतं हे काही सहन होत नाही. एवढ्या वेळा तुमच्या गावच्या लहान मुली पळून गेल्या आणि त्याला कुठेही धंद्याला बसवलं किंवा निघलं किंवा भीक मागायला होतं ते आवडेल पण आज हे होत आहे आणि आपलं आपण इतके निर्वचित आपण जगतो आणि आपण हे सगळं साजरं करतो आहे आणि आनंदाने भरूच वाटतं. तर हे आता मला एक विधी बिलकुल ऐकायचं आमची विधी दुःख होती ते सोडून द्या. आमचा तर जन्म ब्रिटिश काळात झाला नंतर आम्ही हे तुम्ही आता हे करता हे तुम्हाला शिकवलं आणि हे तुम्हाला पुस्तकांच्या तुमचं मिळेल म्हणून ग्रंथांचं महत्व त्याच्यासाठी मी हा पहिल्यांदा विषय केला. आणखी एक मला सांग असं वाटतं की ग्रंथ खूप असतात म्हणजे खोटो सांगणारे पण ग्रंथ असतात खरं सांगणारे असतात कायमी स्वरूपाचं काही सांगणारे असतात. हे वाचकाला आपोआप कळत कोण खरं बोलताय कोण खोटं बोलताय. उदाहरणार्थ माझा प्रवास हे तुझं नाव इथे कॉल सुरुवातीला त्यावेळी काही मला आरोग्य नव्हतं आपण जुनू कुठे त्यावेळी प्रसिद्ध केलेलं काहीतरी 1900 शतकात मध्ये पुस्तक होतं. त्याच्यात हा अलिबाग पेंट करतात
भिक्षुक म्हणून यज्ञ करणार आहे म्हणते झाशीला, म्हणून झाशीचा वाद काही पैकी करते आणि त्यांनी ते लिहून ठेवलं काय काय मिळत होतं ते जर वाचतात असं लक्षात येईल की काय आपली विषय करतात झाशीच्या राणीच्या दरबारात काय काय झालं आणि किती वाईट परिस्थिती त्यावेळी होती हे सर्व त्याला खोटोखोट्याचं काय करायचं तो तरी यज्ञाचं दक्षिणा मी ते बोलून गेला पण ते खरंच बोलला की नाही आणि त्याला काही विचार करतात की लिहून ठेवलं ते नंतर प्रशिक्षण करून ते छापलं सॉरी चिनी जोगाली चिनी जोगाला ते छापलं आणि मग आपल्याला झालं म्हणून सगळ्यात तुमचा विश्वास ग्रंथांवर असला पाहिजे आणि कोणते ग्रंथ कसे हे तुम्हाला आपोआप करतात कारण काय ग्रंथ जे असतात ना ते नेहमी काय म्हणतात आपलं जे कॉग्निशन ज्ञान येण्याची जी वृत्ती असते ज्ञान नाही कॉग्निशनचा मूळ संस्कृत शब्द ज्ञा असाच आहे ज्ञापासूनच कॉग्निशन झालं तर आपल्याला जे ज्ञान होतं जे मिळतं किंवा कळतं ते सगळं जे आहे ते आपल्यापुरतंच असतं आपल्यापासून आपलं आपलं पाहतो पण पुस्तकातला कुठला तरी इंग्लंडला जर्मनीतला पण तरी किंवा काफकावला किंवा रशियातला किंवा हे जे काही जग पाहिजे असतं ते आपल्याला कधीही पाहायला मिळत नाही असं असतं त्यामुळे आपण तेव्हा हे वाचतो पुस्तक तेव्हा आपल्याला ते जग पाहायला मिळतं ते कधीही कोणाला मिळत नाही आणि ग्रंथांनी ती सोय करून ठेवली तेव्हा काही त्या ग्रंथांचा इतिहास आतापर्यंत पाहिला तर साधारण काहीतरी 5000 वर्षापासून लिहायला सुरुवात झाली ते सुद्धा मी लागली जातात हळूहळू काहीतरी 14व्या शतकात 15व्या शतकात मुद्रण सुरू आणि तिथपासून हळूहळू एकाचा अनुभव दुसऱ्याला कळायचा आणि मग जग कसं आहे हे आपोआप कळायला अतिकल्पना तेव्हा त्या नाला भांडीचा समोर एक माणूस झाला त्याने पृथ्वीचा एक गोल दाखवला तर नाला भट्टी त्याला आशीर्वाद केले हे असं असं अशीच काय पृथ्वी तिथे पडत नाही का म्हणत होता आल्यामध्ये तर हे आपलं त्यावेळेचं ज्ञान त्यामधून केलो जास्त ज्ञानाच्या म्हणजे बंदुकी आणि ॲटम बॉम्ब आणि तंत्रा वगैरे याच्यानी मला सुधारत नाही तर हे तुमच्या ज्ञानावर तुमचं ज्ञान दुखत आहे तुमचं ज्ञान आज जर पाहिलं आकडे युनेस्कोचे आकडे तर ह्या युनेस्कोच्या आकड्या जर पाहिलं तर जगातल्या युरोपातली संख्या 13% लोक युरोपातले आणि आपल्या तिसरं तर म्हणतात हिंदुस्तान वगैरे जे वाटत आहे काय लोकसंख्या त्या बाबतीतच फक्त आपण ठेव की सगळ्यात पुढे लोकसंख्या तर अशी सगळ्या या दुसऱ्याच्या ज्याला म्हणतात गरीब लोकांचं ते 70% तर ह्यांच्यात तर पुस्तक वाचण्याचं प्रमाण काय ऐकू येत आहे येत आहे जवळपास सॉरी तर युरोपातले 13% लोक जवळजवळ 60% पुस्तकं वाचतात युनेस्कोच्या ॲक्टर बोकरेवरचं ते किती कमी लोक पण 60% देतात थोड्याशी पुस्तकं युरोपात असतात म्हणजे मी स्वतः जेव्हा ब्रिटिश म्युझियममध्ये गेलो ते मी लेक्चरर म्हणून गेलो होतो तर मला त्या रांगेत माझंसुद्धा पुस्तक दिसलं पोचला पण मला इतका आनंद वाटला पण दुःख असंच वाटलं की इथल्या लोकांना पोचला जे काही मराठी येते असेल तर काही मिश्री लोकांच्याकडे मराठी येतं थोडंफार त्यांच्यासाठी सुद्धा पोचलं आहे तर आपल्याकडे त्यांच्याकडे सगळ्यात चांगलं पुस्तक असतं लायब्ररीतून तो देवाने मी फार चांगल्या लायब्ररीत गेलो पण तिथेही आपण युरोपाची बरेबरी करू शकू आजही अशी परिस्थिती नाही आज अजूनही आपण अतिशय मागासलेले आहोत म्हणजे रानटी अवस्थेले आहोत त्याच्यामुळे आपण असे विश्वास ठेवतो वेगवेगळ्या गोष्टीवर आणि भ्रामक गोष्टीवर की हा करा होता तो करा नाही आपण करू तर मग करू हे नाव बनला ते नाव बनला पण नको त्या गोष्टी हे पुस्तकही येत असल्यामुळे असं जे चाललं ते वाढवणे नव्या पिढीला आता पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की खरं काय ते ज्ञान आहे ते मिळवा म्हणून त्याच्यात तुमचं 80% चालतं पण एक लहानसा तुकडा कधी मिळाला तर तुम्ही काय म्हणता आत्मविश्वास म्हणून की हे खरं आहे खोटं मी आधी युरोपातल्या लोकांना आता छोटकाम सांगतो की हे तुमचं बरोबर नाही कारण आम्ही वाचलेलं आहे आणि तुमचीच पुस्तकं वाचलं हे सांगतो हे असं नव्हतं म्हणून उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये सांगितलं की हिंदुस्थानात धर्मपाल होते आपल्याकडे सध्या त्यांनी पुस्तक लिहिलं आहे की इंग्लंड आले त्यावेळी हिंदुस्थानात देशभर अशी काही शैक्षणिक एज्युकेशन सिस्टीम होती शिक्षण व्यवस्था की प्रत्येक गावात शाळा होती पंतोजी असेल कोणी असेल तुम्हाला माहिती आहे की पंतोजी काय आता पाटील वगैरे ते तुकारामाच्याही खेड्यात पंतोजी होता आणि
सगळ्या जातीचे लोक शिकत होते. असं काही नाही की फक्त ब्राह्मणांच. ही परिस्थिती इंग्रजांच्या लोकांनी दिसत होती. इंग्रजांनी ही शिक्षण पद्धती नष्ट केली आणि स्वतःचे काहीतरी झालीबद्दल आहे आपल्याला की हे सगळे लोक हळूहळू निश्चल करण्यासाठी आपल्याला हे आपली पद्धत त्याला दिली पाहिजे. त्यामुळे इथले सिस्टम गेली आणि त्याच्यासाठी आपल्याकडे ज्योमेट्री अल्जिब्रा म्हणजे त्या त्यावेळी त्याचे भाईगत कसं आहे. आपण जर स्वतंत्र असतो तर आपण तिकडचे सुद्धा फिक्स केमिस्ट्री सुद्धा शिकवतो. कारण आपल्याकडे अगदी सुरुवातीचे आयुर्वेद शिशु चरक या सगळ्यांना प्लॅस्टिक सर्जरीपर्यंत त्या गोष्टी त्याच्यात आहेत. एवढं ते तुम्हाला त्या गोष्टीमुळे 500 मी धोरण नाही त्याच्या आतापर्यंत झालं की 500 हे जे 500 आहे ते तक्षशिलेतल्या एका गिरीट विद्यार्थ्याने तिकडे पाहून ती घोड्याला काहीतरी तलवार बांधायचं घोड्याचा पाय आणि त्या छावणीत युद्धात जे काही जखमी झाले लोक असायचे त्या विचार वगैरे तोडत असायचा आणि दिवस खूप लागल्यामुळे त्याला उचलून घेऊन द्यायचे आणि त्या छावणीत त्या ट्रीटमेंटच्या त्यावेळेच्या तक्षशिलेच्या ट्रीटमेंटप्रमाणे त्या घोड्याला अशी आर टोकायची की तो घोडा जोरात लाच मारतो म्हणजे जोरात असते फार त्यामुळे त्याचा पायाचा तुकडा पडायचा. तर त्या गरीब विद्यार्थ्याने असं लिहिलं आहे की किती नाटकी लोक आहेत तो बिचारा अभिनय करतो आहे आणि त्याला त्या घोड्याच्या पायाच्या तलवारीनी त्याचा पाय टाकतात. पण हे जेव्हा त्या 500 वाजलं तेव्हा त्याचं लक्षात आलं की हे कॅम्पिनी होऊ नये म्हणून तो भाग पूर्ण काढणं आणि त्या भागाला मग 500 जिंका आपण म्हणतो तो शो घेणं असं बाकी काही गोष्टी तुम्हाला पुस्तक वाचल्याशिवाय मिळणार नाही. आणि त्या तपा करण्यात अडचण आणि त्याच्यामुळे उलट उलटच काहीतरी होत असतं म्हणून प्रत्यक्ष वाचतं ते डोक्यात असतं ते खरंच कारण तुम्हा काही तक्षशिले काम विद्यार्थी काही खोटंबळणार नाही आणि त्यावेळी त्याला काय करतो तिथे खरं. पण ह्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या त्या आपल्याला लग्नाच्या पडतात. आणखीन एक मला सांगायचं होतं आपल्याला की ज्यावेळी आपल्याकडे साधारणतः एकाधिकारशाही बाकी दिली आपल्याला अशोकाने एकाधिकारशाहीला आव्हान देणारं एकच तंत्र जगात आहे. तुम्हाला एवढ्या मोठ्या काही चळवळी झाल्या सभासद्या गॅरीबाजीपासून घ्या हिटलरच्या सुद्धाच्या घ्या आपल्याकडच्या स्वातंत्र्यांना घ्या सगळ्या कुठल्याही पुस्तकांनी घ्या म्हणजे फ्रेंच राज्याचा अभ्यास तुम्हाला मिळेल की जो या सगळ्यांच्या पुढे फ्रेंच राज्यपातीकडे पुस्तकांच्या पुढे तिथे असे गप्पा मारून व्याख्यान ऐकून किंवा देशवासियांना काहीतरी धापा मारून सगळं असं घ्या पुस्तकं प्रत्यक्ष वाचून त्याच्यात घ्या आणि त्यामुळे मग ते उपदेश पुढे घेईल. आज आपल्याला तिथे आश्चर्य होते की एक आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याची म्हणजे कुठेतरी युरोपात पारायची म्हणजे एवढ्या मुलगा पाठवता पाहूया मी जरूर पाठवतो हिंदुस्थानाबाहेर कुठेही मुली सेफ आहे हिंदुस्थानात तर फक्त सेफ आहे तर तू जरूर पाठव कारण तिथे असे मला का होत नाही तिथे त्या तंत्रज्ञान मला ऐकला हा म्हटलं एक लहान बायकांच्या बघत्याच्यात म्हणून मी रचित केलं ही काय द्यायचं काय त्याचा अभिमान म्हणून हे तुम्ही नव्या पिढीने हा अभिमान कशाचा आणि हे पुस्तकांच्या दोन नवीन शोधलं. आता आम्हाला आमच्याकडली कोल्हापूरला मला फक्त कादंबरी लिहिताना काय लागतं म्हणून मी त्या काळापर्यंत शोधून मी पक्षशिलीमध्ये एक माझा काम करेल की पक्षशिली कसा हे लक्ष पाठवेल असा गेली थापा मारतो आणि फक्त विद्यार्थ्याला काय दिसतात असे काही शोधायचं मला होतं पण मी खरंच लक्ष काय म्हणजे पाहिजे ते पण छापेल तुम्हाला अजून काहीतरी छापेल इतक्या सगळ्या न्यूज सुट्ट्या होत्या आपल्या शब्द होतात 23 म्हणजे अगदी वाराणसीपासून खाली लक्ष्मीला काय शिकवतो ते आणि काय झालं लोकांचे कसं म्हणायचं झालं आणि का म्हणून कसं आपण सहज केलं हे आता नव्या पिढीने शोधलं पाहिजे आणि हे टिकून दिलं पाहिजे म्हणून तुम्ही म्हणायचं आहे की कुठला असं बातमी जाते त्यांनी काश्मीर मार्गावर काय करून सैनिक पळत पळत आला मिळाला तुम्ही जिमाडेला म्हणजे हो तो म्हणाले की तुमचं पुस्तक वगैरे वाचतो असा आहे आज लोकांना आवडतो तर तुम्ही असे नायक निर्माण करा लिहिणारे तुम्ही असे की तुमचे नायक अजून पुन्हा पुढच्या 2-3 पिढ्यांना असेच उत्साह देतात.
नवीन काहीतरी शिकतात परत हे बदलते आणि ते पुस्तकातलं सत्य आहे. म्हणजे आत्ता मी तो आता बघायला गेला की आता नित्यपणे पुस्तकं छापून जातात इतर देशाच्या मनात की ते वाचून किती वाचकांना लिहिली आहेत आणि शिक्षित किती आहेत आता वाटायला समजा बघा म्हणजे 60% काही झाले लक्षांना त्या 60% आणि 40% निरक्षर म्हणजे या 60% निरक्षर त्यामध्ये काय म्हणतो तृतीयपण घे असतो जो वाचतायला पण वाचत नाही नसू शकतो आणि कशामध्ये सकाळी रात्र झाली पाकते वाचणार रविवारचा फक्त ते पण वाचला खूप झालं कार्य भय नसते असे सगळं वाचलं अशी आमची प्रकृती म्हणजे हे असे शंड वाचक हा झाले आणि काय म्हणतं कामाचे असे वाचन हा पुढे तर तुम्ही असे रोज काहीतरी वाचणं किंवा आठवड्यातून एखादं पुस्तक संपवलं किंवा आयुष्यभर प्लॅन करून 10 जणांची चांगली पुस्तक वाचली ती जाऊन तिकडून येईल प्रत्येकाने वाचत नाही आगा प्रवास प्रत्येकाने वाचत नाही विराजेंद्र प्रत्येकाने वाचत नाही काम प्रत्येकाने वाचलं नाही हे सगळे अशी तुम्ही जगातली 10 काही पुस्तकं काढली माहिती वाचलं नाही मग काय करतं त्या काळात विजय करा तुम्ही पाचवे सत्रात काय होतं मला माहीत आहे ते पुस्तक आहे ते खरं आहे आणि ते प्रत्यक्ष काही होतं की छत्रपती स्वामी प्राण्या जाताना एक ससा दाबून दाबून पडत आणि त्याच्या माहिती खाली आणि आधी आले की मृत्यू त्याचा ससा होडेचा ससाशी पकावाजी सोडायला तर ते म्हणाले अरे हा राधीचा पाणी हा भक्त पाणी तो दर्जाचं जोर जातो आणि याची काम हा तर ते म्हणाले बरोबर मग त्यांनी मांडी उचलली असं एक लीड आहे ना अशा 5 लीड आहेत एक एक लीड मी सांगतोय तुम्हाला तर त्याच्यामुळे माझ्या परिणामात झाला की पाच किती आपले लोक हिंमत बांधले आणि किती खरं सांगायचे की त्याने मग मांडी उचलली आणि ते आत गेलेले पाहिल्यावर मांडी गेलेले पाहिल्यावर त्या मागणे आता रिवाळे की ते मागलेले ससे कुलकंटून तर मला उडून गेले अशी आता असं आज सुद्धा तुम्हाला लोकांचं आहे त्या इतक्या बारीक गोष्टीवर लक्ष देऊन इतकं महत्त्वाचं तत्व सांगणारं दिसलेलं नाही हे का मी अनुभव मी सांगतो की सगळंच वाचताना वाटते त्याच्यासाठी चांगलं त्याचं पण आपल्याकडे हे सर्वसामान्य म्हणून चालू नाही हिंसा अशी पुन्हा कशाला मारणार कशाकरता हिंसा करायची हे तत्व आपल्याला मिळवून असं मिळत होतं आणि ते मला शेवटी एक महत्त्वाचा संदेश आहे की वाचून काय होतं तुम्ही जर मित्राला वाचून दिलं कशा करता एवढं मोठं काम करणे ह्या 125 वर्ष किती लोकांमध्ये बदल घडलं असेल या एवढं मोठं काम केलं असं एक बेसिक म्हणजे काही म्हणतात ते ग्रंथांचं वाढवणं आणि दोन गोष्टी जतन आणि संवर्धन हे तरी मिनिमम आपण केलं की पुस्तक लिहिताना कुटुंबाकडून विद्यार्थी असताना म्हणजे एक वेळ जेवण खाणं घेऊन ते पुस्तक घ्यायचं कारण ते कुटुंबाचं नुसतं चांगलं पुस्तक पाहावे ते आमच्याकडे कुठं माझ्याकडे कोणते असेल आता करून त्याची जी 4 8 घ्यायची आपलं ती पुस्तकं अशी अशी कुठे पुस्तकं जतन करणं आणि संवर्धन करणं त्यामुळे एक पुस्तक ते पाहिजे तुम्ही ब्रिटिश म्युझियम गेला तुम्हाला जगाचं कुठले पुस्तक पाहिजे मराठी पुस्तकं तुम्हाला पहा की बहिणाबाईंची गाणी त्यांनी समजतात तर असं आपणही आता कुठेतरी सफलती आहे आणि चीनमध्ये काय आता आपल्याला काही माहीत नसतं आम्ही चीनमध्ये गेलो तेव्हा एकाने असे तिथल्या बँकांचे रिझन आम्ही सगळी की आमच्याकडे हा तुम्ही बसून गेलो मात्र तरी आता आता लिहायला लागल्या पाहिजे इंग्लंडमध्ये खरं मी सगळी इकडे शिकवतो अठराव्यापर्यंत बायकांना लिहित होते पहिली बोर्ड ते लिहिलं असतं त्या कोणती आहे तर त्याच्या आधी बायकांना लिहिण्याची काही हिंमत नव्हती परवा नव्हती अक्कल नव्हती पण आपल्याकडे मी म्हणून ते आता सत्यस्थिती सुसरापती दुसरे सतत तिथपासून तिथे 700 बायकांनी लिहिलेले 700 श्लोक आहे कारण तुमच्या लिहिलेत की पण त्या काळापासून आपल्याकडे लिहिलं आहे तर ती बैठकाही भरली आणि कधी वर्षी म्हणजे किती वाईट आहे तुम्ही तितकं सवड आहे का 4 शब्दात सांगितलं ते एवढं आपलं की कविता आहे
ती आपल्याकडे आहे पण तिचं सोबत म्हणून अजून जास्त आपण आता त्याचा लक्ष ठेवू बाकीच्या फालतू गोष्टी बंद टी व्ही टी व्ही जास्त गोष्टी खाल्ला आपल्याला तिला वाचत कारण वाचनाने काय होतं की तुम्हाला अनेक गोष्टी खऱ्यास ज्याची काय म्हणायचं डायव्हर्जन की अनेक गोष्टी एकाच माझा पाईक आपली खरा आहे दृष्टिकोन बदलत अनेक पुस्तक म्हणजे अनेक दृष्टिकोन आणि तुम्ही मग असे खरे लोकशाही होत माझ्या खरी प्लुरॅलिझम इशारांची जी असते की हे खरं आहे ते खरं आहे त्याच्यात ही खरं असेल त्याच्यात ही खरं असेल हे सगळं त्यांनी हिंदूंची एकच गोष्ट यांच्याकडे एका गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही अनेक पंथ नागपंथ वेगळे हिंदू हिंदू वेगळे ते वेगळे त्यांचं इकडे यांचं इकडं यांचं वेगवेगळं पंथ असतो अनेक पंथ आणि धर्मकर्म होतात ते आम्ही हिंदू धर्म सुद्धा असं म्हणून माझा प्रयोग म्हणजे सगळेजण आपले वारकरी आहोत नागपंथ नंतर पंथाचं दोन लागलं आणि आपल्याकडे हे अगदी भगडी आहे तुमच्या पार्टिशन महाराष्ट्र हा सुद्धा सगळा किती इकडच्या देशातले दिसायला गेले लोक आणि आपल्या देशातले गेले लोक केले म्हणताय आणि आपला 40% विधेयक होतो त्याच्या त्याच्या दुसऱ्याला कसं मारा द्यायचं आणि आपले लोक म्हणतायत त्याचं काय करायचं हे कृत्या पिढी हे पाकिस्तानने चीन म्हणतात त्या कशाने सांगा की हे मी बंद खंडा हे पट्ट्याकडे तुम्हाला बरोबर तर तुम्ही आता ऐटी घेऊन अशी मार्ग काढा की हे सगळं खेळ आणि आपलं सुधारलं नवीन बोलत नाही आम्ही जर काही जायचं मी तुम्हाला पाठवण्यासाठी वेळेस सांगतो की फक्त हो म्हणतायचं लोक म्हणतात पण आपला एक धरण टिकवाय तो हो जे म्हणतो शेवटून हो मी सगळ्याला आवडेल ते अशा करताना आपण टिकाव ते टिकण्यासाठी हो म्हणजे ठीक आहे पण तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या मनात हे नाही असंच खरं नाही तुम्हाला आपण म्हटलेलं आहे की देवा आहे ऐसे समजावायचे नाही पण देव नाही ऐसे माधावे नाही म्हणजे तुम्हाला मी होता विठ्ठलाचा भक्त पण मग म्हणतो की देव आहे असं बाहेर झाला पण मनात तुम्ही कधी जरा की देव नाही म्हणून तुम्हाला असं बघा असे आपल्याकडे लोक गेले हे तुम्ही प्रत्येक तत्वात तुम्हाला वेगळं काय सर्व तर टिकू शकता आणि जर तुम्ही अगदी जास्त शूर असला तर तुम्ही बाहेरचंही दही म्हणायला शकता तुम्हाला तुम्हाला काही म्हटलं नाही.